हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव प्रशांत सिंह पालेकर घाटकोपर पूर्व उपासना केंद्र मी बापूंकडे 2000 पासून येतोय आणि 2002 ला मी पंचपुरुषार्थ उपासना घेतली आणि ती मी नित्य नमन करतोय. मला आलेला अनुभव हा 2008 मधला आहे आणि आम्ही शाळेत राहत असल्यामुळे 1+1 आमची शाळा होती म्हणजे रूम होता माझा 1+1. माझ्या घरी माझे आई वडील मिसेस आणि दोन मुली. माझ्या मोठी मुलगी अंजली विरा ही 2.5 वर्षाची होती आणि प्रांजल ही 6 महिन्याची होती. आणि माझा जॉब जो होता तो ठाण्याला होता आणि काही कारणावस्तव ती कंपनी भिवंडीला शिफ्ट झाली. ती भिवंडीला शिफ्ट झाल्यामुळे मी तरी पण 4-6 महिने तिथे जॉब कंटिन्यू केला, परंतु येण्या जाण्याचा खूप त्रास होत होता मला. त्याच्यामुळे मी ती जॉब सोडला. ते जॉब सोडल्यामुळे मी घरीच आहे आता. 2-3 महिने म्हणजे जॉब सर्च करत होतो. त्या काळामध्ये आलेला हा अनुभव आहे मला. आणि मी इस्त्री करत माझ्या माळ्यावरती बसलो होतो. मी कपड्यांना प्रेस करत होतो. प्रेस करत असल्यामुळे मी नंतर अंजली विरा माझी मोठी मुलगी जिनेवर चढत आली वरती आणि ती खेळू लागली माळ्यावरती. आणि त्याच्या पाठोपाठ माझी आई पाण्याचा कॅन घेऊन वरती आली, कारण की चाळीत असल्यामुळे कधी कधी पाण्याचे खूप प्रॉब्लेम असतात. तर ती पाण्याचा 5 लिटरचा कॅन जिन्याच्या बाजूलाच ठेवलेला होता आणि माझ्या आईने टीव्ही ऑन केला. ती टीव्हीकडे लक्ष होतं, प्लस माझी मुलगी खेळत होती तिच्याकडे पण थोडं लक्ष होतं आणि मी प्रेस करत होतो कपड्यांना. आणि तेवढ्यामध्ये अंजली विरा कॅन वरून बसली आणि त्याचा तोल जो आहे तो कॅन आणि अंजली जिन्यावरून कधी खाली आला ते आईला पण थोड्या क्षणामध्ये ते कळलं नाही. आणि त्या कॅनचा आवाज झाला, धडधड करून आवाज आला. त्याच्यानंतर आईने मला सांगितलं, प्रशांत अंजली खाली पडली. बापरे, मला तर खूप धसकरण झालं, कारण की आमची जो हाईट होती जिन्याचं ती 8.5 ते 9 फीट हाईट होती. त्याच्यावरनं डायरेक्ट अंजली कॅन्सच्या सोबत खाली गेली पडली. ते ऐकून मी जरा स्तब्ध झालो आणि ते प्रेस तशीच ठेवून मी खाली गेलो आणि लाईट ऑन केली, कारण की खाली कोण नव्हतं. त्याच्यामुळे लाईट ऑन केली आणि बघतोय तर अंजली आवाज पण येत नाही, काय कोणता आवाज पण येत नव्हता तिचा. कारण की 2.5 वर्षाची मुलगी खाली पडल्यानंतर एक तर ओरडणार, काय ना काहीतरी लागलं असेल, काय असेल, पण ती एकदम शांत होती. त्याच्यामुळे मला खूप घाबरलं होतं आणि मी पाहतोय तर काय, लाईट लावली बघतोय अंजली अशी शांत बसली आहे. म्हणजे मग मी ते नंतर चेक केलं तिला आणि बोललो, बाळ तुला लागलं तर नाहीये? ती बोलली, नाही, मला कोणीतरी असं अलगत उचलून बसवलंय, अशी बोलली होती. आणि नंतर मी खूप सरप्राईझिंग झालो, कारण की ह्या गोष्टी असं वाटलंच नव्हतं की असं होईल करून. कारण की ती शांत बसलेली होती तिथे ना, एवढ्या 8.5 ते 9 फीटच्या वरतून पडणं खाली आणि कोणताही आवाज नाही, काय नाही, हे अलगत झेलणारा म्हणजे माझा बापूच होता. तर खरंच ही बापूंची खूप मोठी कृपा आहे आमच्या घरामध्ये. हरिओम श्रीराम अंबज्ञ.